स्वागत अपा स्वागत सन्मक अपन कराए तो यह आदिवासी युवा क्रीडा मंडल भिवडीचे विद्यमान कार्याध्यक्ष सन्माननीय श्रीकांत फडवले यांचा स्वागत आणि सन्मान करायचे आहे। तर मी सन्माननीय मोहन भगत साहेबांना विनंती करते आपल्या शुभास्ते त्यांचा देखील या ठिकाणी यथोचित स्वागत आणि सन्मान करायचे आहे। स्वागताचे स्वरूप असणार मायेची शाल पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह अतिशय जबरदस्त असं व्यक्तिमत्व आपण पाहतोय श्रीकांतजी फडवले यांच्या माध्यमातून आणि शांत स्वभावाचे चेहऱ्यावर नक्कीच स्मित असे असणारे श्रीकांत फडवले यांचं अतिशय मानानं आदरानं प्रेमानं या ठिकाणी स्वागत आणि सन्मान केले जाते। आणि त्याच्यानंतर सन्माननीय दिलीप भोईर दुधनी गावाचे नक्कीच आमचे जवळचे मित्र आणि यांचं देखील स्वागत आणि सन्मान करायचं मी विनंती करतो आहे। सन्माननीय तुकाराम कदम यांना आपल्या शुभ असते त्यांचं देखील यथोचित स्वागत आणि सन्मान करायचं आहे। स्वरूप असणार आहे मायेची शाल आणि पुष्पगुच्छ दिलीप भोईर यांच्याविषयी म्हटलं तर अतिशय जबरदस्त असे क्रिकेटर आहेत आणि खूप छान व्यक्तिमत्व त्यांच्या माध्यमातून देखील आपल्याला पाहायला मिळते आणि नक्कीच यावर्षी या सीझनमध्ये देखील आपल्याला दुधनीला नक्कीच जायला लागणार आहे। अतिशय चांगलं आयोजन त्यांच्या माध्यमातून देखील आपण पाहतोय। थँक्यू सो मच। आणि पुन्हा एकदा गावदी स्पोर्ट लोपेज चषक 2021 मध्ये या संध्याकाळच्या 17 मध्ये व्यासपीठावर उपस्थित सर्व सन्माननीय पाहुण्यांचं मायबाप क्रीडा रसिकांचं या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी आलेल्या सर्व स्पर्धक खेळाडूंचं आणि विशेष म्हणजे सर्व ग्रामस्थांचं पुन्हा एकदा या कॉमेंट्री बॉक्समधून पुन्हा एकदा मी मुकेश जाधव आणि माझे सहयोगी समालोचक किरण जाधव आणि स्कोरर दिलीप पाटील आमच्या सर्वांच्या वतीने पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतोय। आपण थेट मैदानात आपण जाऊया। मैदानामध्ये अतिशय दोन संघ एकमेकासमोर लढत आहे, युद्ध करत आहेत, युद्धाचे स्वरूप असणार पॅट आणि चेंडूच्या माध्यमातून। तर पाहूया पहिल्या षटकामध्ये काय परिस्थिती निर्माण आहे। तर या ठिकाणी पहिलं षटक आपण पाहतोय गोलंदाज स्वप्नील तुमड्या यांच्या माध्यमातून अमर वागे आणि गणेश जाधव ही सलामीची जोडी। अमर आपल्या एक धावेर खेळतोय आणि गणेश स्ट्राईकला मला वाटतं गणेश असणार आहे। पुन्हा एकदा राईट टाइम आउट विकेट हो दिस टाइम ओवर पिच डिलिव्हरी बॉल गोज टू दी डीप मिड विकेट एरिया देर इज अ फील्डर नाइस फील्डिंग फ्रॉम द फील्डर्स ओहो ट्राय टू दी अनदर रन्स बट गेटिंग ओनली सिंगल रन्स ऑन दिस स्टॉक सुपर फील्डिंग फ्रॉम द फील्डर्स छान असं फटका होता मात्र तेवढ्याच चांगलं असं शत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं गेलं शत्ररक्षाच्या माध्यमातून आणि एक धाव तर नक्कीच या ठिकाणी मिळायला जाते। तर धावसंख्या पाहिली तर 2 धावा या ठिकाणी होतात आणि महत्त्वाचं म्हणजे नक्कीच आपण पाहतोय अंश 11 बुधावली बी नक्कीच स्पॉन्सर आपण पाहिले तर सन्माननीय राजेजी पाटील इंडियन नेव्ही म्हणून नक्कीच कार्यरत असणारे नेव्हीमध्ये आणि नक्कीच त्यांच्या माध्यमातून ही स्पॉन्सर केलेलं आहे अंश 11 बुधावली बी ह्या संघाला सन्माननीय राजेश पाटील आपण पाहतोय। अहो त्यांचा संघ या ठिकाणी लढतोय ओहो या बली अप्रतिम झेल आणि फलंदाज फेल क्या बात आहे बेहतरीन अमर वागे इज आउट नक्कीच जबरदस्त या ठिकाणी अंश 11 बुधावली बी संघ दिसून येते आणि पहिल्या सामन्यामध्ये जर अक्षरश अमर वागे यांनी खूप गोलंदाजी धुलाई केली होती खूप मारलं होतं परंतु ह्या मॅचमध्ये थोडासा कमी पडताना दिसून येते। ब्लॉक होल्ड यॉर्कर लेंथ डिलिव्हरी ती आणि खूप प्रभावित केलं ह्या गोलंदाजाने क्या बात आहे बेहतरीन पॉवर प्लेसाठी त्याला का बोलवलं का आमंत्रित केलं का त्याच्यावर विश्वास ठेवला तर नक्कीच स्पॉन्सर त्यांचं राजेजी पाटील असणार आहे इंडियन नेव्ही ते उपस्थित आहेत की नाहीत ते आम्हाला थोडंसं माहिती नाही मात्र नक्कीच त्यांची टीम जबरदस्त या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते अंश 11 बुधावले बी बेहतरीन पहिल्यांदा त्यांचं या ठिकाणी नक्कीच परफॉर्मन्स पाहतोय। स्वप्नील तुमडा जबरदस्त या ठिकाणी गोलंदाजी करताना दिसून येते पॉवर प्लेमध्ये क्षेत्ररक्षण पाहिलं तर सर्कलच्या मध्ये दिसून येते सर्कलच्या बाहेर 2 क्षेत्ररक्षक असणार आहे एक हलकासा मला वाटतं लॉंग ऑन आणि काऊ कॉर्नरच्या मध्ये आणि लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये गणेश जाधव मागच्या सामन्यामध्ये जबरदस्त कामगिरी केली होती गणेशने मला वाटतं मॅन ऑफ दी मॅच ठरला होता पंचाचा खराब इशारा येतोय वाईटचा काहीतरी एक्स्ट्रा व्हेरिएशन करण्याचा प्रयत्न केला गेला होता गोलंदाज स्वप्नील तुमडा याच्या माध्यमातून आणि आज म्हटलं तर नक्कीच दीपावली कालपासून सुरू झालेली आहे आणि पुन्हा एकदा सर्वांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा। आज घरी जाऊन नक्कीच फटाक्या वाजवण्याचा आस्वाद आनंद आज आपण नक्कीच घेणार आहोत आणि मात्र वाजवताना थोडंसं सांभाळून वाजवायचं आहे आणि दीपावलीचं औचित्य साधून नक्कीच लोपे संघाच्या वतीनं या क्रिकेटचा महासंग्राम
या ठिकाणी नक्कीच आयोजित केलेले आहे. जबरदस्त आयोजन आपण पाहतोय. रनअप मध्ये नक्कीच प्रॉब्लेम आला जातोय, व्यत्यय आला जातोय. आतापर्यंत सिच्युएशन पाहिली तर ग्रेट सिच्युएशन ऑफ अंश बुदावली बी टीम, बेहतरीन यहाँ पे गेंदबाजी हो रही है स्वप्निल से. और इस बार अड़े बल्ले से खेलने का प्रयास, और ये बल्लेबाज को जाना पड़ेगा. क्या बात है, क्या बात है, बेहतरीन बल्लेबाजी गेंदबाजी. आणि जेवढी स्तुति करू जेवढी कौतुक करू तेवढी कमी असणार आहे, कारण मागच्या मॅच मध्ये आपण सर्वांनी पाहिलं असेल गणेश जाधव, त्याच्यानंतर अनिल याने खूप धुवाधार फलंदाजी केली होती, परंतु इथे कुठेतरी ते कमी पडताना दिसून येत आहेत. कारण काय असणार आहे तर जबरदस्त लेंथ आणि लाईन मध्ये ही गोलंदाजी, परफेक्ट यॉर्कर, एक दोन डिलिव्हरी आपण पाहिल्या, धावा पाहिल्या तर चार धावा, गडी बाद होत आहेत मला वाटतं दोन. पहिला गडी बाद झाला दोन या धावेवर, दुसरा गडी बाद झाला चार या धावेवर. अतिशय जबरदस्त गुणलेखक दिस टाइम. वन्स अगेन शॉर्ट पिच डिलिव्हरी, नॉट अंडरस्टँड टू द बॅट्समन, रिमेनिंग वर्क इज व्हेरी फंटास्टिक बाय विकेट कीपर. आणि अशा प्रकारे सुंदर चेंडूच्या समाप्तीनंतर सुंदर षटकाची देखील समाप्ती झालेली असं मला काही हरकत नाही आहे. पाहूया पॉवर प्लेचं षटकाचं आपण गुणलेखकाच्या माध्यमातून माहिती घेऊया काय नक्कीच कामगिरी किंवा काय समीकरण आहे पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. तर जबरदस्त या ठिकाणी मला वाटतं फक्त आणि फक्त दोन चार धावा आणि दोन गडी बाद. क्या बात आहे, लाजवाब कामगिरी. आणखी काय कामगिरीची अपेक्षा असणार आहे गोलंदाज स्वप्निलकडून, त्याने त्याचं काम केलेलं आहे, चर्चा होईल त्याची आज ना उद्या. त्याच्या घरी गेल्यानंतर बुधावली ते गेल्यानंतर पॉवर प्लेची षटकाची त्याची चर्चा होईल, कौतुक होणार आहे. आणि कौतुक होणे गरजेचं आहे, कारण कौतुक झाल्यानंतर थोडंसं नक्कीच आत्मविश्वास बोलावतोय. चांगल्या कामाचं कौतुक नक्की करा, मात्र काही लोक असतात चांगल्या कामाचं हे कौतुक करत नाही आहे. तर त्यांना काय वाटतं ते त्यांना त्यांना माहिती असेल, पण चांगलं काम ते चांगलं काम असतं आणि वाईट काम ते वाईट काम असतं, लक्षात ठेवायचं आहे. आणि बेहतरीन बेहतरीन गेंदबाजी फ्रॉम सचिन, सॉरी स्वप्निल. पाहूया दुसरं षटक कोणता गोलंदाज घेऊन येते, कोणत्या गोलंदाजावर भरोसा ठेवला जाते, कोणत्या गोलंदाजावर. नक्कीच सन्माननीय प्रदीप वंजारी यांचं देखील नक्कीच व्यासपीठावर आगमन झालेले आहे. त्यांचं देखील गावदी स्पोर्ट लोपेज चषक 2021 मध्ये गावदी लोपेज संघाच्या वतीनं मनपूर्वक आदरानं स्वागत करतोय. क्या बात है, बेहतरीन यहाँ पे गेंदबाजी स्वप्निल की ओर से. और सागर तरे सेकंड ओवर लेके आ चुके हैं, सागर तरे स्ट्राइक के लिए रहेंगे शायद शरद. बेहतरीन बेहतरीन शॉट, या बल्लेबाज का जबरदस्त स्टॉक. क्या बात है, दमदार जोरदार जबरदस्त स्टॉक. क्या बात है, शरद वाघे मला जाधव माफ करा, मागच्या मॅच मध्ये अशाच प्रकारच्या फटक्यावर फटका मारताना बाद झाला होता, परंतु ह्यावेळी परिपूर्ण टायमिंग, कम्प्लीट टायमिंग, परफेक्ट शॉट सिलेक्शन आणि काय जबरदस्त बॅटच्या मध्ये हा चेंडू आला होता. त्याने बघितलं, बघितल्यानंतर चेंडू बॅटच्या मध्ये घेतला आणि त्याला लगेच जंगलाचा रस्ता दाखवला लॉंग ऑन आणि मिड विकेटच्या वरून षटकारासाठी. जबरदस्त आत्मविश्वास वाढवण्यासाठी हा फटका महत्वाचा असणार आहे, कारण दोन फलंदाज अमर वाघे असो किंवा गणेश आणि अनिल हे बाद झालेले असतात. ही आवली शॉर्ट पिच, चांगलं क्रिकेट, बेहतरीन क्रिकेट मित्र म्हणेन, जबरदस्त क्रिकेट शरद जाधव यांच्या मार्फत. पाहूया फील्ड तर केलंय, मात्र चेंडूची फेकी परत दोन धावा या ठिकाणी निश्चित परिपूर्ण परफेक्टली या ठिकाणी मिळाले जात आहेत. आणि दोन चेंडूमध्ये शरद जाधव खेळतोय व्यक्तिगत आठ धावेवर आणि एकत्रित धावा आपण जर पाहिल्या तर त्या धावून पोहोचता 12 धावेवर. आणि सदर आपण जर हो यावेळी नक्कीच गणेश यावेळी त्या शतरक्षकाला सांगितलंय तू तिथेच थांब, चेंडू मी तिथेच टाकतोय, सोपा झेल. या ठिकाणी नक्कीच नक्कीच शतरक्षकाला मजबूर करतो झेल घेण्यासाठी असं मला काही हरकत नाहीये. मात्र चांगलं एफर्ट, चांगलं फलंदाजी, तीन चेंडू फेस केले, तीन चेंडू मध्ये नक्कीच आठ धावांचं योगदान देतोय शरद जाधव आणि आपलं नक्कीच योगदान देतोय आणि पेवलियनचा रस्ता धरतोय. क्या बात आहे, बेहतरीन कॅच, जबरदस्त या ठिकाणी आपल्याला
हा झेल पाहायला मिळाला डीप कवर मध्ये। जोरात चपराक दिली होती, जोरात चापट दिली होती त्या चेंडूला बॅटच्या माध्यमातून, परंतु सुंदर आफ्रतीन नियंत्रित झेल। कोणत्या प्रकारची गडबड त्या ठिकाणी त्या फिल्डर्सने केलेली नाहीये। आणि मोठा फलंदाज जो थोडासा नक्कीच मोठे फटके मारण्याच्या तयारीत होता, किंबोना एक षटकार देखील मारला होता, त्याला नक्कीच पेव्हिलियनचा रस्ता दाखवलेला आहे। राहिलेले मॅचचा आनंद त्याला आता नक्कीच घ्यावा लागणार आहे। पुन्हा एकदा गोलंदाज सागर। ओ यावेळी कोणत्या प्रकारचा फाईट, ऑफ स्टंप सोडून गेलेले अंश इलेव्हन बुधावले बी संघाचा गोलंदाज सागर तरे। यावेळी थोडं ऑफ स्टंप नक्कीच बाहेर चेंडू रिलीज करतोय। स्ट्राईकला मात्र आपण पाहतोय फलंदाज गणेश जाधव, मागच्या सामन्यातला हिरो। हो सलामी देण्याचा प्रयत्न मात्र जपायचाय, आपल्या माथ्यावर पडण्याची शक्यता मात्र तसं काही झालेली नाही। वरून षटकार गेलेला आहे, क्या बात आहे, बेहतरीन टायमिंग, लाजवाब, बेहतर से बेहतर अप्रतिम स्टॉक मित्र म्हणेन, जबरदस्त या ठिकाणी डोळ्यांची पाडणे फेडणारा, डोळ्यांना सुकावणारा स्टॉक, आणि क्या बात आहे। गणेश जाधवने मागच्या मॅचमध्ये देखील अशाच प्रकारची धुवाधार फलंदाजी केली गेली होती आणि त्याचं देखील प्रत्यक्षित आता दाखवलं, लाजवाब टायमिंग, सुपर। या सहा धावणे संघाची धावसंख्या पाहिली ती जाऊन फसते 19 या अंकीवर, तीन गडीच्या मोबदल्यामध्ये। जबरदस्त या ठिकाणी आपण पाहतोय अप्रतिम स्ट्रोक, मला तर खूप आवडला, हा मजा आली ह्या स्ट्रोकला। ओव्हर पिच पद्धत चेंडू होता। ओ यावेळी आता मात्र बॅकफुट पंच गेला जातो, कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक असणार आणि तो क्षेत्ररक्षक चुकी करणार नाही, ज्याने मागच्या चेंडूवर देखील अशा प्रकारचा झेल पकडला होता आणि फलंदाज त्या ठिकाणी फेल होते। मात्र प्रत्येक फलंदाज आल्यानंतर चौकार षटकार मारतोय हे म्हणजे एक जमेची बाजू असणार आहे दाभाड संघासाठी। 19 धावावर आणखी एक विकेट पडला जातोय, विकेट क्रमांक 4 गणेश जाधवच्या रूपानं। मैदानात आता दुसरं षटक पाहतोय, दुसऱ्या षटकातला आपण पाहिलं तर मला वाटतं लास्ट डिलिव्हरी असणार आहे। सागर तरे। ओहो यावेळी भाऊया, येस येस येस, हात लागले जातोय, क्या बात आहे, इंटरनॅशनल लेवलचा आपण विकेट पाहतोय आणि अशा पद्धतीचा बरेच आपण विकेट पाहतोय इंटरनॅशनल लेवलला। आणि या ठिकाणी फलंदाज बाद होतोय, नक्कीच चेंडूला हात लागला होता आणि पंच मात्र बोट आकाशामध्ये करतायत आणि आणखी एक गडी बाद होते। मला वाटतं फलंदाज साईनाथ जाधव हा मला वाटतं नक्कीच डकआउटमध्ये जातोय, म्हणजे कोणत्या प्रकारचं बॉल न खेळता अशा प्रकारचं आउट होते। मात्र आंतरराष्ट्रीय पातळीवर विराट कोहलीचं एक आगळं वेगळं रेकॉर्ड आहे, एकही बॉल न टाकताना विराट कोहलीला विकेट मिळाली होती आंतरराष्ट्रीय पातळीवर। आता इथे विचार करण्यासारखं, एकही बॉल न टाकता कशा प्रकारे विकेट मिळाली असेल, तर यस विकेट बॉल टाकला होता मात्र तो बॉल होता व्हाईट आणि महेंद्र सिंग धोनीने नक्कीच स्टम्पलिंग केली होती आणि त्या ठिकाणी तो विकेट बाद झाला होता। म्हणजे अशा प्रकारचा एक रेकॉर्ड विराट कोहलीच्या नावावर आहे गोलंदाजी करताना। पहिलाच चेंडू होता आपल्या करिअरमधली, पहिली गोलंदाजी केली होती विराट कोहलीने त्या सामन्यामध्ये आणि अशा प्रकारचं त्याला विकेट मिळालं होतं। आणि इथे देखील हा फलंदाज बिचारा आला, एक बॉल देखील त्याला भेटला नाही खेळायला आणि बिचारा गुपचूच पेव्हिलियनचा रस्ता धरतोय, खूप वाईट होतंय त्याच्या संदर्भात। मात्र क्रिकेटमध्ये अशा पद्धतीने चढ उतार, सुख दुःख हे होत असतात आणि दया मात्र या ठिकाणी स्ट्राईकला असणार दयानंद। स्टेप आउट केलं जातंय, मात्र स्वतःला ब्लॉक होल्ड करून घेतोय, डिलिव्हरी ऑर्कर करून घेतोय, स्टेट ड्राईव्ह करतोय, हो दुसरी धावण्याचा प्रयत्न केला जातो, धोका नाही होणार आपल्या घरामध्ये, आपल्या क्रीजमध्ये हा फलंदाज अनिल वाघे पोहोचतोय। चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली जाते, धावायला लागेल। मात्र मी म्हणेन मागच्या मॅचमध्ये देखील गणेश जाधव अनिल जाधव हे खूप धावत होते, अक्षरश असं वाटत होतं की रनिंगला उतरलेत की काय, खूप धावत होते आणि आठवण देखील झाली होती महेंद्र सिंग धोनी आणि सुरेश रैना यांची, कारण त्यांची देखील रनिंग बिटवीन खूप छान होती।
वन्स अगेन यॉर्कर लेंथ डिलिव्हरी मात्र गली क्षेत्रामध्ये छान शतरक्ष झालं होतं. हिट करण्याचा प्रयत्न केला गेला होता, फेकू की नको फेकू असं त्याच्या मनामध्ये प्रश्न चालू होते. मात्र लास्ट मोमेंटला त्याने ते चेंडू नशीब हातात ठेवलं आहे आणि बॅकअप देखील आपण पाहिलं तर खूप बॅकअप दूरवर होता, मात्र सूजबूज त्याने दाखवलेलं आहे जबरदस्त जबरदस्त अटॅक. आणि क्रिकेट पाहायला मिळतंय किरण भुईर आणि शिलेवन बुदावला बी संघाचा स्पॉन्सर आपण पाहिलंय. पाहिलं तर सन्मानी राजेश पाटील इंडियन नेव्ही खरोखरच नेव्हीमध्ये काम करतायत, देशासाठी नक्कीच आपलं जीवन व्यतीत करतायत सन्मानीय राजेश पाटील. आणि त्यांचीच टीम आपण पाहतोय अंश इलेव्हन बुदावली पी. आणि बुदावली गाव कुठे आला ते नक्कीच आम्हाला देखील माहीत नाही आहे, मात्र भिवडी तालुक्यात आहे. अच्छा, वाडा तालुक्यामध्ये आहे म्हणजे पालघर जिल्ह्यामधली ही टीम. आणि हा संघ पाहिला दाभाड, दाभाड आता मला वाटतं भिवडीमध्येच असणार आहे. जबरदस्त अशा दोन वाडा तालुक्या आणि भिवडी तालुक्यामधल्या अशा दोन टीम बुधावली आणि दाभाड ह्या दोन टीम लढत आहेत. हो, चांगली रनिंग आहे, मात्र ह्या वेळी परतावं लागणार कदाचित फलंदाजाला. गडीबात दयानंदीचा आउट. सदर परिस्थिती पाहिली, धावपळकावर नजर टाकली, शिवम पाटीलकडून पाहूया काय माहिती मिळतंय. रन्स मला वाटतं काहीतरी 25 रन्स होत आहेत आणि आतापर्यंत 5 विकेट या ठिकाणी बाद होत आहेत. पहिला विकेट 2 या धावेवर बाद झाला होता, दुसरा विकेट 4 या धावेवर बाद झाला होता. त्याच्यानंतर थोडीशी पार्टनरशिप नक्की झाली होती, मात्र तिसरा विकेट 12 या धावेवर बाद झाला, त्याच्यानंतर 19 आणि त्याच्यानंतर 25. पुन्हा एकदा ओहो ब्लॉक होल्डमध्ये टाकण्याचा प्रयत्न, स्ट्रेट ड्राईव्ह केला गेला. पुन्हा एकदा रन्स पहा, रनिंग पहा. दाभाड संघाचे जेवढे खेळाडू हे फलंदाजीसाठी येतात, रनिंग मात्र चांगली आहे, जबरदस्त रनिंग आहे, कडक अशी रनिंग आहे. इथे कदाचित एक ही रन असू शकली असती, मात्र काय त्यांचा रन्स घेण्याची गती आहे जबरदस्त या ठिकाणी. 2 धावा, 27 धावा लागल्या जातात. लास्ट डिलिव्हरी ऑफ दिस ओव्हर फ्रॉम द किरण भोईर. पाहूया पुन्हा एकदा. हो, यावेळी ओवर पिच डिलिव्हरी, चेंडू पुन्हा एकदा लॉंग ऑफ, हलकासा एक्स्ट्रा कव्हरमध्ये येते. ओहो, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. हो, बाल बाल वाचला जाते, कलेक्शन चुकलं जाते, चोरी केली जाते मैदानामध्ये. यस, दिवसा ढवळा चोरी केली जाते, एकमेकाला मारलं देखील जाते. मात्र पाहूया लास्ट मोमेंटला बिचारा फलंदाज बाद होते आणि तो येतोय. तर पाहूया 3 किती धावा मिळत आहेत, तर मला वाटतं 3 धावा मिळत आहेत आणि 4 रन्सला हे बाद होते. आणि अशा प्रकारे धावा पाहिल्या तर 30 धावा होत आहेत आणि इनिंग देखील मला वाटतं संपली जाते. 3 षटकाचा सामना होता आणि 3 षटकामध्ये धावा 30 धावा नक्कीच या ठिकाणी श्री गणेश स्पोर्ट दाभाड संघाच्या वतीनं नक्कीच बनवलेले आहेत, आव्हान दिलेलं आहे 31 धावांचा अंश इलेव्हन बुधावले बी संघासमोर. तर काय जबरदस्त या ठिकाणी चला दशरथ इलेव्हन चिंचोली संघाचा कर्णधार आणि स्वरा स्पोर्ट धामगाव संघाचा कर्णधार. प्लीज आपण नाणेफेकीसाठी लगेच येते, आपल्याला 1 मिनिटाचा अवधी दिला जाते. जे नक्कीच आमच्याकडे माहिती असणार आहे तेच या ठिकाणी नमूद केलं जाणार आहे. चला करेक्शन करायचंय. तर धामंगाव संघाचा कर्णधार आणि दशरथ इलेव्हन चिंचोली संघाचा कर्णधार. चला या तर चला नाणेफेकी सोडायचं आहे. चला चिंचोली संघाचा कर्णधार आला का, चिंचोली संघाचा. चला या पटकन
चला फास्ट या अपने जो मतलब टाइम मिला नक्की नाणेफेक कर शत्रक्षण लावून घ्यायचं प्लीज। चला तर नक्की जो धावा होता है त्या 30 आणि 31 धावांचं टार्गेट असणार आहे। चला फलंदाज मैदान पाठवायचे आणि चला चिंचवली चला या पटकन अस्तिक या। चला तर नाणेफेक करायची आहे तर नक्कीच बॅट्समन उपस्थित सन्माननीय तर टॉस बॉक्स मध्ये आपण जायचे तर सन्माननीय हनुमान गायकर महाराष्ट्र पोलीस यांना विनंती करते आपल्या शुभास्ते नक्की नाणेफेकी करून घ्यायचे आहे। जबरदस्त लढत असणार आहे आणि सन्माननीय श्री हनुमान गायकर महाराष्ट्र पोलीस नक्कीच क्राइम ब्रांच मध्ये ठाणा येथे नक्कीच कार्यरत आहे। त्यांच्या शुभास्ते नक्कीच आपण ही नाणेफेकी करणार आहे। तर पहिला तीन ओवरचा कदाचित असणार आहे, लक्षात ठेवायचं। क्लिअर करा षटक, तीन षटकाचा भाग क्लिअर करा, नक्की काय ते तीन षटकाचा सामना असणार, लक्षात ठेवायचं। अच्छा तीन षटकाचा सामना असणार आहे, लक्षात असू द्या। तर चिंचवली ऑन द टॉस अँड डिसाइड फील्ड। तर जाऊया सामन्याकडे जाऊया। जबरदस्त या ठिकाणी हा लढत असणार आहे कारण 31 धावांचं टार्गेट असणार आहे। दोन तर जबरदस्त या ठिकाणी स्टॉक पाहायला मिळाला गेला आणि काय जबरदस्त या ठिकाणी आपण पाहतोय ओवर पिच डिलिव्हरी होती आणि पहिलाचा चेंडू चौकार। हो दिस टाइम हो वंडरफुल शॉट, यस सुपर स्टॉक फ्रॉम द बॅट्समन प्रणीत। क्या बात है, क्या बात है, क्रिकेट भरा शॉट, डोळ्यांना अस्वाद देणारा स्टॉक, डोळ्यांना मजा देणारा स्टॉक आणि खरोखरच जबरदस्त स्टॉक। जेवढी स्तुती करू तेवढी कमी असणार आहे, खूप सुरेख स्टॉक आणि दोन चेंडूवर 10 धावा अप्रतिम स्टॉक। पहा कव्हरच्या वरून, कव्हर आणि एक्स्ट्रा कव्हरच्या मधून हा चेंडू स्लॅब पद्धतीने षटकार जाते, काय जबरदस्त असा षटकार। मला वाटतं अफगाणिस्तानचा फलंदाज होता, त्याने देखील असं कार्पेटच्या साईड म्हणजे ग्राउंडच्या लेवलने षटकार मारला होता आणि त्याच पद्धतीचा हा षटकार आपल्या पाहायला मिळाला जात आहे। सुपर शैली पाहिली तर अतिशय जबरदस्त या ठिकाणी शरीर प्रणीत तुंबडा याची गणेश जाधव। ओहो पुन्हा एकदा ओवरपीची डिलिव्हरी, ओहो गॅप तर काढला जातो, यस आणखी एक चौकार, चौकार षटकार चौकार, एकंदरीत 14 धावा। मला वाटतं षटकार चौकाराचा व्यापारी दिसून येतो हा फलंदाज, जबरदस्त या ठिकाणी फलंदाजी, क्या बात है। पॉवर प्लेचा फायदा घेताना या ठिकाणी हा फलंदाज दिसून येते कारण 31 धावांचं आव्हान सामोरे असताना अशा प्रकारची फलंदाजी, अशा प्रकारची सुरुवात कुठेतरी एक जमेची बाजू असू शकते। या ठिकाणी अंश 11 बुधावले बी संघासाठी जबरदस्त या ठिकाणी प्रणीत मात्र प्रभावित करतोय या तीन चेंडूमध्ये। थोडासा दडपणामध्ये असणार गणेश जाधव, राईट मोठे विकेट, वन सेकंड शॉर्ट पिच डिलिव्हरी, यस सलामी देण्याचा प्रयत्न होतो की काय, मात्र एलिमिनेशन कमी होतं। ओ या वेली संपुष्टात येते इनिंग प्रणीत तुंबडाची, मात्र त्याने प्लॅटफॉर्म रचून दिला, मोमेंटम रचून दिली, पिकअप रचून दिली, किक आपल्या संघाला रचून दिली। जसं घराचं पाया बांधण्यास ज्यावेळी बांधतो, ज्यावेळी भक्कम पाया बांधतोय तसं त्यांनी मात्र सुरुवात ही भक्कम केलेली आहे आणि मात्र उरलेल्या फलंदाजांनी मात्र नक्कीच राहिलेलं काम करायचं आहे त्याच्याच पद्धतीने। आक्रमक वीरेंद्र सेवकच्या कॅटेगरीला हा फलंदाज होता, मजा मात्र हाणून दिली तीन चेंडूमध्ये कारण पहिला चेंडू चौकार, दुसरा चेंडू षटकार आणि त्याच्यानंतर तिसरा चेंडू चौकार आणि चौथ्या चेंडूवर आउट होते, जबरदस्त। कालच्या दिवसामध्ये मला वाटतं अक्षयने अशी कामगिरी केली होती, 5 चेंडूमध्ये चौकार चौकार षटकार चौकार चौकार अशा प्रकार काहीतरी कामगिरी केली होती, म्हणजे 5 चेंडूमध्ये चौकार षटकार चौकार षटकार अशा पद्धतीने तो खेळला गेला होता। त्या बेहतरीन बल्लेबाजीच्या माध्यमातून
नवीन फलंदाज आपण पाहतोय या ठिकाणी नवीन फलंदाज मला वाटतं हो यावेळी पुन्हा एकदा जोरात मारण्याचा प्रयत्न केला जातोय सर्कलच्या आत मध्ये मिड ऑन मध्ये यास कोणत्या प्रकारचं मिस्टेक होत नाहीये बॅक टू बॅक दोन गडी बाद होत आहेत आणखी एक फलंदाज बाद होते मोठे फटके घेण्याचा प्रयत्न केला जातोय मित्र म्हणेन घाई केली जाते आणि म्हटलं जातंय अति घाई संकटेला निमंत्रण देई का म्हटलं जातंय तर खरोखर घाई करणे देखील जीवनामध्ये खरोखर चुकीचं असतं आणि ते होते कारण पहा चौकार षटकार चौकार 14 धावा आल्यानंतर देखील प्रणीतने घाई केली मोह आवरला नाहीये वीरेंद्र सेहवाग ज्या पद्धतीने नक्कीच खेळताना दिसतो तसंच खेळताना तो दिसला मोहामध्ये फसला गेला जाळ्यामध्ये फसला गेला आणि गणेश जाधवला मात्र आणलं जाते ते ऑन हॅट्रिक साठी आणलं जाते विकेटची हॅट्रिक मला वाटतं कालच्या दिवसामध्ये देखील झालेली नाही मात्र चौकाराची हॅट्रिक ही कालच्या दिवसामध्ये 2 ते 3 फलंदाजांनी केलेले आहे त्याच्यामध्ये मला वाटतं अक्षय प्रणीत आणि मला वाटतं मनोज या ठिकाणी काहीतरी नक्की चौकाराची हॅट्रिक केलेली आहे आणि ह्यावेळी विकेटची हॅट्रिक अजूनपर्यंत होताना दिसून येते कारण हा पिचचा जर आपण विचार केला या ग्राउंडविषयी जर बोलायला झालं तर मला तरी वाटतं बॅटिंग पिच हे भरपूर आहे परंतु चांगलं शॉर्ट सिलेक्शन असणं गरजेचं आहे ऑन हॅट्रिक असणार आहे गणेश जाधव नवीन फलंदाज मला वाटतं फलंदाज सूरज ऑन हॅट्रिक ऑन हॅट्रिक ऑन हॅट्रिक पहिली हॅट्रिक यस तो हो मान्य नव्हतं शरद जाधवला अजिबात मान्य नव्हतं हॅट्रिक वगैरे नको आहे आम्हाला मात्र हॅट्रिक असणं गरजेचं होतं निराश असणार मनामध्ये निराश असणार आहे परंतु सोपा झाला होता चेंडू देखील खूप त्याच्या जागेवर गेला होता चेंडू म्हणत होता मला घे मात्र असं काही झालं नाही निराश असणार शरद जाधव आणि शरद जाधवकडून ही अपेक्षा नव्हती अशा पद्धतीने हा झेल घेणे गरजेचं होतं कारण धावा पाहिल्यात आणखी या 2 धावा मिळाल्या म्हणजे एकंदरीत धावा माफ करा 1 धाव मिळाली 14 आणि 1 15 धावा म्हणजे पहिलं षटक संपल्यानंतर धावा लागल्या जातात त्या 15 दोन गडीच्या मोबदल्यामध्ये पहिला विकेट नक्कीच 14 अंक्यावर दुसरा गडी 14 अंक्यावर हॅट्रिक होती शरद जाधव नक्कीच थोडा कमी पडतो त्या ठिकाणी आणि गोलंदाज गणेश जाधव थोडा मनामध्ये नाराज असेल आणि मनामध्ये नाराज असेल विचार करत असेल अरे घ्यायची ही कॅच घेतली तर काय झालं असतं असं मनामध्ये काहीतरी विचार त्याचे चालू असतील मात्र क्रिकेट आहे क्रिकेटमध्ये आपल्या मनाप्रमाणे होत नसतो तर मनाप्रमाणे करायला लागतं करणे गरजेचं असतं क्रिकेटमध्ये विचार करून काय होत नाही बॅट आहे आपल्याकडे चेंडू आहे आपल्याकडे आणि त्याच्या माध्यमातून जे काय करायचं ते करायला लागतं आणि इथे मात्र नक्कीच प्रेक्षकांना देखील थोडंसं दुःख झालं असेल हॅट्रिक घेणे गरजेचं आहे कारण तो एक रेकॉर्ड असतो अजरामर असा रेकॉर्ड असतो ज्या ज्यावेळी लोपेचा नाव निघेल लोपे गावाचं नाव निघेल दाबाड संघाच्या कोणत्या फलंदाजाकडून तर मग त्या हॅट्रिकची चर्चा होत असते आता मात्र चर्चा होणार नाही त्या हॅट्रिकची कारण हॅट्रिक तर झालेली नाही दोनच विकेट मिळाले आहेत जाऊ द्या हा क्रिकेटचा जरतरचा आपण विचार आहे तर नवीन गोलंदाज अनिल वाघे स्ट्राईकला मात्र फलंदाज आपण पाहतोय सूरज अनिल वाघे व्यक्तीत पहिलं सांघिक दुसरं षटक असणार आहे अनिल वाघे गोलंदाज आपण पाहतो अनिल वाघे चला सुरुवात करायची प्लीज सहकार्य करायचं आहे जास्त वेळ घालू नका कारण काल खूप अंधार पडला होता आणि लाईटची व्यवस्था आम्हाला आयत्यावेळी करावी लागली होती मात्र तशी थोडीशी वेळ आली नाही पण एकदा हो दिस टाइम फुल टॉस डिलिव्हरी फुल टॉस डिलिव्हरी पुन्हा एकदा शरद जाधव मात्र ह्यावेळी गडबड केली जात नाहीये आणि मागचा झेल घेणे गरजेचं होतं परंतु हा कठीण झेल होता मागचा झेल पाहिला तर थोडासा नक्की सोपा होता मित्र म्हणेन आणि हा झेल खूप कठीण होता आणि कठीण हा झेल त्याने पकडलेला आहे आणि आणखी एक विकेट या ठिकाणी बाद होते अंश 11 बुधावली 20 संघाचा आणि अशावेळी तिसऱ्या विकेटचे या ठिकाणी पतन होते धाव क्रमांक 15 धाव क्रमांक स्थिर ती म्हणजे 15 आणि पहिल्याच चेंडूवर या ठिकाणी सफलता मिळाली गोलंदाज अनिल वाघेला किरण इज आउट
उंच असे शॉट मारण्याच्या नादामध्ये मोठे शॉट मारण्याच्या नादामध्ये या ठिकाणी बात होताना दिसून येत आहेत। अजूनही 16 धावांची गरज असणार आहे। उर्वरित काही चेंडूमध्ये काय जबरदस्त या ठिकाणी कमबॅक करताना दिसून येते अनिल वागे। फर्स्ट चेंडूमध्ये पहिला गडी बात करते सूरज तुमडा स्ट्राइक बॅट्समन नॉन स्ट्राइकरला आपण अजय तरे पाहतोय। अनिल वागे पुन्हा एकदा राइट आर्म आउट विकेट। ओहो कलात्मक पद्धतीचा शॉट, कलात्मक पद्धतीचा शॉट आणि मात्र जिथे शतरक्षक तिथे आणि आणखी एक विकेट, क्या बात है। बैक टू बैक दोन विकेट आणखी एक विकेट, 15 धावेवर आउट सूरज या ठिकाणी बाद। मागच्या षटकामध्ये देखील दोन गडी हे 14 धावेवर बाद, त्याच्यामध्ये एकाच धावेची भर घातल्यानंतर पुन्हा एकदा 15 या धावेवर दोन गडी बाद होत आहेत आणि पुन्हा एकदा हॅट्रिक साठी येतात। मात्र लक्षात असू दे आता जेल सोडायचं नाहीये, जेल आला तर पकडायचं आहे आणि मीटिंग झाली असेल ऑन हॅट्रिक आपला गोलंदाज असणार आहे। ज्याप्रमाणे नक्कीच एक सामना आठवतोय अनिल कुंबलेने ज्यावेळी 10 विकेट कसोटी टेस्ट मध्ये घेतले होते, मला वाटतं काहीतरी 1999 मध्ये पाकिस्तान संघाविरुद्ध, त्यावेळी देखील एक गोलंदाजाच्या चेंडूवर हलकासा झेल देखील उडाला होता, मात्र तो झेल जाणूनबुजून त्या ठिकाणी ड्रॉप केला गेला होता आणि शेवटचा धावा क्रमांकाचा झेल हा पकडला होता आणि विश्व विक्रम अनिल कुंबलेने केला होता। एकाच इनिंगमध्ये 10 विकेट घेण्याचा अनिल कुंबलेचा तर रेकॉर्ड आज अबाधित आहे। मात्र त्याच्या अगोदर एक गोलंदाज आहे, त्याने देखील अशा प्रकारची कामगिरी केली होती आणि दुर्मिळ कामगिरी, दुर्मिळ रेकॉर्ड अनिल कुंबलेच्या नावेवर कसोटी टेस्टमध्ये एका इनिंगमध्ये 10 विकेट घेण्याचा विक्रम नक्कीच अनिल कुंबले यांच्या नावावर आहे। तर ऑन विकेट हॅट्रिक असणार आहे, जबरदस्त T20चा विचार केला, भारतीय गोलंदाजाचा विचार केला, तर दीपक चहरने नक्कीच T20 मध्ये नक्कीच विकेटची हॅट्रिक घेतली होती। त्याच्यानंतर हरभजन सिंगचा विचार केला, मला वाटतं कसोटी टेस्टमध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध विकेटची हॅट्रिक घेतली होती आणि वन डेचा जर विचार केला मला वाटतं इरफान पठाणने काहीतरी विकेटची हॅट्रिक घेतली होती आणि इथे मात्र विकेटची हॅट्रिक हा अनिल वागे घेतो किंवा नाही, पहा आक्रमक शतरक्षण लावलेलं आहे। मला वाटतं थोडंसं नक्की थर्ड स्लिपमध्ये देखील शतरक्षक लावलेलं आहे, थोडासा रोमांचित करणारा सामना चुकली आहे, मला वाटतं नक्कीच थोडासा लेखला हा स्ट्रोक लागला जातो आहे। यावेळी फेकी केली जाते, परत दोन धावा या ठिकाणी घेतल्या जात आहेत, क्या बात आहे, बेहतरीन गेंदबाजी हो रही आहे, जबरदस्त कट टू काट या ठिकाणी जशात तसे उत्तर देण्याचा प्रयत्न केला जात आहे। दोन्ही संघ पूर्ण 100% देण्याचा प्रयत्न करत आहे। आतापर्यंत धावसंख्या पाहिली तर 17 या अंकावर पोचली जाते, चेंडू टाकत होता ते मला वाटतं 3 आणि अजूनही 3 चेंडू असणार आहे, अजूनही मला वाटतं काहीतरी 13-14 धावांची गरज असणार आहे, 14 धावांची गरज असणार मला वाटतं। हो घाई केली जाते तर पाहूया नक्कीच डिस्कशन चालू असणार आहे। दोन पंच प्रदीप भंडारी आणि मला वाटतं सुमित जाधव नक्कीच चर्चा करणे गरजेचं आहे, कारण मैदानामध्ये बरेच असे प्रश्न उद्भवतात आणि सोल्युशन दोघे अंपायर एकत्र येऊन त्याच्यावर सोल्युशन काढणे गरजेचं आहे आणि एकत्र येत आहेत। जबरदस्त मजा आली, मात्र हा सामना पाहायला मजा आली, अजून बॅलेन्सिंग सामना आपण पाहतोय, कधी इकडे नाही कधी तिकडे नाही, कुठेही झुकला नाही, 50-50 चान्सेस अजूनपर्यंत आहेत। मागे आपण पाहिले काय जबरदस्त ऑन हॅट्रिक आले होते दोन्ही गोलंदाज, मात्र काय हॅट्रिक झाली नाही, मात्र शरद जाधवला नक्कीच संधी होती ती कॅच नो बॉल आम्हाला सांगायचं आहे कोणत्या पद्धतीचा नो असणार आहे, तर मला वाटतं काहीतरी शतरक्षक काहीतरी मला वाटतं 4-5-5-6 असं काहीतरी असणार आहे, तर पाहूया। यस अंपायर आहेत त्या ठिकाणी, अंपायर आहेत, आपण प्लीज आपण जायचं नाही, अंपायर ठरवणार आहे नक्की काय ते, एक कॅप्टन फक्त जाऊ द्या त्यांचा, शतरक्षक करणाऱ्यांचा एक कर्णधार त्यांच्याजवळ असू द्या, तर पाहूया नक्कीच एका साईडला कदाचित हे फिल्डर्स जास्त लावले असतील असं काय असणार आहे, पाहूया दोन पंचांचा काय निर्णय येतोय काय डिसिशन येतोय आणि तो डिसिशन आपल्याला मानणे गरजेचे असणार आहे। परिस्थिती पाहिली 17 धावा, नेहमी धावा ज्यावेळी असतात 17 काहीतरी होतंय खतरा। यस आपण शांततेने चर्चा करायचे, शांततेने चर्चा करायचे, हातवारे करायचे नाही, व्यवस्थित आपण बोलायचंय, प्लीज
अपन यूट्यूब लाइव अपन पाहतोय जे काही असायचं ते पद्धतशीर आपलं म्हणणं आहे पंचांजवळ मांडायचंय योग्य असेल तर योग्य अयोग्य असेल तर अयोग्य यस पंच पंचाचा निर्णय लास्ट असणार नो चला डिसिजन झाला असेल तर आपण थोडं नक्कीच क्षेत्ररक्षण करायचं आहे चला वेल घालवायची नाहीये प्लीज दोन्ही पंचांना विनंती असणार आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय चला जो काही रूल असेल रेग्युलेशन असेल तो आपल्याला फॉलो करणं गरजेचं आहे चला चला मित्रांनो जे काही रूल जे काही रेग्युलेशन असणार ते मान्य करणं गरजेचं आहे तर धावा झाल्या त्या 18 धावा जर हा 9 चेंडू असेल तर 18 धावा यस 9 इज अ फायनल 18 धावा होत आहेत आणि चेंडू टाकून होत आहेत 2 मला वाटतं हा चेंडू 9 असणार आहे यस लेफ्ट हँड बॅट्समन आय थिंक फलंदाज अजय चेंडू टाकून होत आहेत 2 चेंडू टाकून होत आहेत तर सामन्याला पुन्हा एकदा सुरुवात होते दोन चेंडूवर दोन विकेट भेटल्या पहिला चेंडू दुसरा चेंडू आणि हा चेंडू नो आहे असं नक्कीच गुण लेखकाचं म्हणणं आहे पहिला चेंडू विकेट दुसरा चेंडू विकेट आणि ह्या चेंडूवर नो आहे नक्कीच लेग बाईचा काहीतरी नक्कीच फलंदाजाच्या पायाला हा चेंडू नक्कीच लागला गेला होता बॅट नाही लागला होता मला वाटतं चला घाई करा स्पीडअप करा प्लीज चला जो संघ पुढे जाईल त्यालाच नक्कीच नुकसान होणार पुढे धाव संख्या होते ती 18 चला मित्रांनो घाई करा तर गोलंदाज पुन्हा एकदा अनिल वाघे तयार होत आहे नेक्स्ट डिलिव्हरीसाठी अजय तरे या फलंदाजासाठी तर राऊंड टू विकेट असणार आहे लेफ्ट हँड बॅट्समन आपण पाहतोय फाईन लेग खाली आहे हलकासा लाँग लेग देखील खाली आहे लेफ्ट हँड बॅट्समनसाठी पुन्हा एकदा हो अपील केली जाते माइंड ब्लोविंग डिलिव्हरी मित्र म्हणेन बॅट आणि पॅडच्या मधून जो गॅप होता त्या गॅपमधून चेंडू हलकासा शिरला जाते बाकीचं काम यष्टीरक्षक खूप छान पद्धतीने करतोय निर्धाव स्वरूपाचा चेंडू जबरदस्त चेंडू दबाववाला चेंडू प्रेशर नक्कीच करून देण्यासाठी मदत करणार हा चेंडू होता पुन्हा एकदा अजय हो दिस टाइम ब्लॉक हॉल डिलिव्हरी यॉर्कर डिलिव्हरी फॉलो थ्रो मध्ये स्वतः अडतोय आणि या वेळी अजय तरेची खेळी संपुष्टात येते पेवलिनचा रस्ता पकडावा लागतोय क्या बेहतरीन गेंदबाजी अनिल वाघे की ओर से जबरदस्त पहिल्या षटकामध्ये देखील 2 विकेट हॅट्रिक वाला होता दुसऱ्या षटकामध्ये देखील 2 विकेट नंतर हॅट्रिक वाला होता एकंदरीत विकेट पाहिले आतापर्यंत जवळजवळ 5 विकेट पडल्यात बघा पहिला विकेट 14 धावेवर दुसरा विकेट 14 धावेवर हॅट्रिकसाठी आला होता गोलंदाज त्याच्यानंतर तिसरा विकेट 15 धावेवर चौथा विकेट 15 धावेवर हॅट्रिकवर आला होता गोलंदाज त्याच्यानंतर फक्त 3 धावा ॲड केल्यात आणि 18 अजय तरे हा देखील आउट होते अनिल वाघे इज अ ग्रेट बॉलर चांगली कामगिरी करतोय आतापर्यंत अनिलचं जर विवरण केलं 4 बॉल आणि किती रन्स देत आहेत मला वाटतं आतापर्यंत फक्त आणि फक्त 3 धावा देत आहे काय अफलातून गोलंदाजी जबरदस्त गोलंदाजी टर्निंग पॉईंट गोलंदाजी आणि पूर्णपणे अंश 11 बुधावले बी संघाला बॅकफुटवर ढकलतोय आणि नक्कीच या ठिकाणी या क्रीडानगरीवर अतिशय ज्या साहेबांची आपण वाट पाहत होते ज्या पाहुण्यांची आपण वाट पाहत होते असे सन्माननीय हेमंतजी सवरा साहेब भाजपा सचिव अनुसूचित जमाती मोर्चा महाराष्ट्र प्रदेश यांचं नक्कीच आगमन होतंय त्यांचं नक्कीच मनपूर्वक गावदे स्फोट लोपे चषक 2021 मनपूर्वक आदरानं प्रेमानं या ठिकाणी स्वागत करतंय अतिशय जबरदस्त व्यक्तिमत्व त्यांच्या माध्यमातून आपल्याला दिसून येते आणि वेलात वेल काढून
त्यांची उपस्थिती या ठिकाणी लाभलेले आहे। त्यांचा पुन्हा एकदा या संध्याकाळच्या सत्रामध्ये गावदी स्पोर्ट लोपे चषक 2021 मध्ये मनपूर्वक मोठ्या आदराने प्रेमाने स्वागत करते आहे। तसेच त्यांच्या जोडीला आणखी एक मान्यवर आहेत, सर्वानीय कल्पेश जी पष्टे साहेब, हे देखील आपण पाहतोय, त्यांचा देखील मनपूर्वक या ठिकाणी स्वागत आणि स्वागत करतोय। संध्याकाळच्या सत्रात आपण पाहतोय आताच या क्रीडानगर उपस्थित झालेले सन्माननीय हेमंतजी सवरा साहेब, जबरदस्त व्यक्तिमत्व आणि नक्कीच बऱ्याचशा ठिकाणी अशा प्रकारचे जे काही सामाजिक कार्य असतात, काही टूर्नामेंट ज्या असतात, त्या ठिकाणी त्यांचं नक्कीच या ठिकाणी अशा प्रकारचं आगमन आपण पाहतोय। तर धावा जर पाहिल्या तर धावा होत्या त्या 24, षटक मला वाटतं संपलं जात आहे। तर पाहूया 6 चेंडू आणि किती धावांची गरज असणार, मला वाटतं 7 धावांची गरज असणार आहे। काय रोमांचित करणार सामना, जबरदस्त सामना संध्याकाळच्या सत्रामध्ये रफ हँड सामना पाहतोय। दोन्ही संघ सहजासहजी हा सामना सोडण्याच्या तयारीत नाही आहे। पाहुण्यांच्या माहितीसाठी आपण हा सामना पाहतोय, अंश 11 बुधावली बी विरुद्ध गणेश स्पोर्ट दाभाड या दोन संघामध्ये आपण हा लढत पाहतोय, हे युद्ध पाहतोय। आणि दोघांची जर आपण कामगिरी पाहिली सद्यस्थिती, तर बॅलेन्सिंग थोडंसं म्हणता येणार नाही, कारण संधी असणारे बुधावली संघाला 7 धावा या कमी धावा समजल्या जातात। परंतु क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये काही सांगू शकत नाही आहे। जोपर्यंत शेवटचा चेंडू टाकून होत नाही तोपर्यंत क्रिकेटचा कितीही मोठा तज्ज्ञ असला तर तो तज्ज्ञ देखील काही अंदाज काही मत व्यक्त करणार नाही, कारण क्रिकेट हा खेळ अगला वेगळा समजला जात आहे। शरद जाधव येतोय, स्वतः कर्णधार असणार आहे। पाहूया, मला वाटतं राईट आर्म राऊंड आहे की लेफ्ट आर्म राऊंड आहे ते आपल्याला असा दिसणार आहे। शरद जाधव शतरक्ष बदल केले जात आहे आणि स्ट्राईकला आपण पाहतोय फलंदाज सागर आणि स्वप्नील तुमडा। 6 चेंडू आणि 7 धाव्याची गरज, काय रोमांचित करणारा सामना। व आताच उपस्थित झालेले पाहुणे सन्माननीय हेमंतजी सवरा साहेब आणि कल्पेशजी पष्टे साहेब यांच्या नक्कीच मनोरंजनासाठी जबरदस्त रोमांचित करणारा हा सामना। बॉल बॉल टू बॉल रन्स जबरदस्त या ठिकाणी, 6 चेंडू आणि 7 धाव्याची गरज। थोडंसं नक्कीच आउट स्विंग होताना हा डिलिव्हरी आपण पाहतोय शरद जाधव या गोलंदाजा मार्फत। स्वप्नील तुमडा मात्र स्ट्राईक इनला आपण पाहतोय, 5 चेंडू आणि 7 धाव्याची गरज, क्या बात आहे, जबरदस्त या ठिकाणी रोमांचित करणार सामना। इथून आपल्याला सोपं वाटतंय पण तिथून कठीण असणार आहे। हो या हो हो माइंड ब्लोविंग डिलिव्हरी, परंतु मी तर म्हणेन मॅच टर्निंग पॉइंट होऊ शकते अशा पद्धतीचा चेंडू विकेट कीपर त्या ठिकाणी कमी पडतोय, अशी चुकी ही महागात पडू शकते। मला आठवते आमचा संघ देखील अशाच पद्धतीने 10-12 वर्षापूर्वी हरला होता, अशीच पद्धतीचा चेंडू त्या ठिकाणी नक्कीच विकेट कीपरच्या माध्यमातून मिस झाला होता, बीट झाला होता। आणि अक्षरशः गणेशपुरी संघ त्यावेळी आमच्या समोर उभा होता आणि गणेशपुरी हा संघ त्या ठिकाणी जिंकला होता। सेम पद्धतीचा चेंडू होता, विकेट कीपरने सेम पद्धतीची चुकी केली गेली होती, परंतु हीच चुकी टर्निंग पॉइंट होते की नाही ते येणारा काल येणारा चेंडू शेवटच्या चेंडूनंतर आपल्याला समजणार आहे। अप्रतिम डिलिव्हरी, मी तर म्हणेन शरद जाधव इज अ ग्रेट सुपर काय ब्लॉक होल्ड डिलिव्हरी यॉर्कर डिलिव्हरी ज्याला व्हाईट यॉर्कर म्हटलं जातं ती डिलिव्हरी हाताळली होती आणि विकेट कीपर पूर्णपणे निराशी करतो त्या ठिकाणी। तर आता मात्र किती चेंडूमध्ये किती धावा असणार आहे, तर 4 चेंडू आणि 5 धावांची गरज असणार आहे। बॅलेन्सिंग सामना, रोमांचित सामना, रंगतदार सामना, सपोर्टर मात्र ओ इनसाइड जागली जाते, मी तर म्हणेन पूर्णपणे विकेट कीपरची आज मात्र मीटिंग अवश्य घेतली जाणार आहे। झेल घेणे गरजेचं होतं, कॅच घेणे गरजेचं होतं, झेल सोपा होता एवढा काही कठीण नव्हता, परंतु खरोखरच जबरदस्त या ठिकाणी रन्स देखील मिळत जाते। शरद जाधव निराश असणार आहे, काय ग्रेट बॉलिंग सुपर अतिशय लेंथ आणि लाईन भरी ही गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते आणि अशा जबरदस्त गोलंदाजी
तीन चेंडू आणि चार धावांची गरज, कमी धावा असताना देखील काय आत्मविश्वास शरद जाधव याचा वाटतंय, पूर्णपणे बांधून ठेवलं जातंय. त्यावेळी स्ट्राइकला मात्र फलंदाज येतो सागर तारे, मला वाटतं स्वप्नीलच असणार आहे. पाहूया स्वप्नील, स्वप्नीलला काहीतरी करामत करावं लागणार आहे. पुन्हा एकदा शरद जाधव, ओ हो 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 क्या बात है, बेहतरीन 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 लाजवाब गोलंदाजी शरद जाधव याची. मित्र म्हणेन मॅच जर कदाचित जर जिंकलीत तर हिरो ठरणार आहे तो शरद जाधव. दोन चेंडू चार धावा, क्या बात है बेहतरीन, काय चेंडूची हातालणी करतोय. गुडलँड स्पॉटवर चेंडू हा ठेवले जात आहेत, पूर्णपणे जबरदस्त अटॅकाने काम केलं जात आहे गोलंदाज शरद जाधव याच्या माध्यमातून. दोन चेंडू आणि चार धावांची गरज. पुन्हा एकदा स्वप्नील तुमडा दडपणामध्ये असणार आहे. सुपर शतरक्षण पाहिलं तर नक्कीच थोडंसं आक्रमक लावलं जाते. पहा एक शॉर्ट थर्डमॅनसाठी लावलं जाते चौकार रोखण्यासाठी, त्याच्यानंतर मला वाटतं एका पॉईंट कव्हर पॉईंटमध्ये लावलं जाते, बाकी डीप कव्हर डीप एक्स्ट्रा कव्हर. पुन्हा एकदा ओ क्लीन बॉल, यस व्हाट्स अ बॉलिंग, सुपर बॉलिंग, द बॉलिंग ऑफ द डे असं म्हटलं तरी हरकत नाही. क्या बात आहे बेहतरीन, थोडस नक्कीच इनसिंग होताना दिसून येते आणि पूर्णपणे एष्ट्या उद्ध्वस्त केल्या जात आहेत. टर्न होतोय आणि लेफ्ट आर्म गोलंदाजाचं एक वैशिष्ट्य असतं, नक्कीच नैसर्गिक त्याला देणगी असते. ज्यावेळी त्याचा चेंडू पडल्यानंतर आपोआप इनस्विंग किंवा आउट स्विंग होत असतोय राईट हँड बॅट्समन आणि लेफ्ट हँड बॅट्समनच्या अनुषंगाने जबरदस्त इनस्विंग या ठिकाणी चेंडू झाला आणि पूर्णपणे एष्ट्या त्या ठिकाणी उद्ध्वस्त झाल्या. ग्रेट बॉलिंग, जबरदस्त वन बॉल अँड रिक्वायर्ड रन इज अ फोर. आता गोल्डन चौकार मारावा लागणार आहे, गोल्डन चौकार मारला तरच या ठिकाणी बुधावली संघ पुढे वाटचाल करणार आहे. परंतु पाहूया काय रणनीती असणार आहे, कशा प्रकारचं शतरक्षण असणार आहे. एक चेंडू आणि चार धावा, तीन धावा काढल्या तर मग सुपर ओव्हर, चार धावा काढल्या तर मग रिझल्ट आपल्या समोर असणार आहे. आणि एक किंवा दोन धावा काढल्या तर नक्की धाबाड संघ विजय होणार आहे. शरद जाधवने मात्र आज प्रभावित केलं, ग्रेट बॉलिंग, द बॉलिंग ऑफ द डे असं म्हटलं काही हरकत नाहीये. लास्ट डिलिव्हरी रिक्वायर्ड फोर रन्स. पाहूया लेफ्ट आर्म राउंड टू विकेट, नवीन फलंदाज मला वाटतं विजय. ओ यस ग्रेट बॉलिंग, सुपर विक्टरी, जबरदस्त त्याचं श्रेय शरद जाधवला, जबरदस्त या ठिकाणी. नक्कीच मॅन ऑफ द मॅच साठी मला वाटतं नक्कीच नाव सुद्धा मला वाटतं त्याच असणार आहे. यस शरद जाधव इज अ मॅन ऑफ द मॅच, ग्रेट बॉलिंग, ग्रेट परफॉर्मन्स फ्रॉम द शरद जाधव. फलंदाजीमध्ये आठ धावा केल्या, त्याच्यामध्ये षटकार होता आणि गोलंदाजी तर आपण सगळ्यांनी आता बघितली, ग्रेट गोलंदाजी. सहा धावा, सहा चेंडूमध्ये सात धावा असताना काय गोलंदाजी केली, फक्त तीन धावा दिल्या आणि एक गडी बाद केलं आणि बॅटिंगमध्ये आठ धावा केल्या, त्याच्यामध्ये एक षटकार होता. आणि अशा पद्धतीने कामगिरी करणारा फलंदाज